नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावरती ईडीची धाड पडली आणि जवळपास 12 तास ईडीची चौकशी त्यांच्या घरामध्ये सुरू होती. त्यांचे जे काही पुण्यामध्ये कंपन्या आहेत तिथे देखील ह्या सगळ्या धाडसत्र एकाच दिवशी पार पडलं आणि ह्यानंतर राष्ट्रवादीमध्ये चांगलीच गदारोळ माजलेली आपल्याला पाहायला भेटली. हसन मुश्रीफ यांच्या समर्थनार्थ त्यांचे समर्थक हे जरी घराबाहेर मोठ्या प्रमाणावर जमतले असले तरी देखील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला भेटलं आणि कुठल्याही दबावाचं राजकारण या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलं नाही. आणि याच हसन मुश्रीफ यांच्या विरोधात मधल्या काळात किरीट सोमय्या यांनी जे काही आरोप केले होते त्यामध्ये आता किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांना ललकारलेलं आपल्याला पाहायला भेटतंय. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की मी आता पुन्हा एकदा कोल्हापूरला येणार आहे आणि त्यांनी थेट हसन मुश्रीफ यांना चॅलेंज केलंय, आता मला अडवून दाखवा. मागच्याच माफिया सरकार होतं त्यांनी मला जाण्यास रोखलं होतं, पण आता मी तिथं जाणार आणि मी महालक्ष्मीचं दर्शन घेणार. मुश्रीफ यांनी मला अडवून दाखवावं असं थेट जे आव्हान आहे ते किरीट सोमय्या यांनी दिलेलं आहे. त्यामुळं आता हसन मुश्रीफ ह्या सगळ्याला कशा पद्धतीनं उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण मधल्या काळात 1,500 कोटींचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते एका छोट्या कंपनीला देण्यात आलं आणि ते कसं देण्यात आलं ती त्यांच्या जावायचीच कंपनी होती असे अनेक आरोप किरीट सोमय्या यांनी लावले होते. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की आता जे हसन मुश्रीफ म्हणतायत की विशिष्ट धर्माचं असल्यामुळं माझ्यावरती ही कारवाई करण्याचा प्रयत्न होतोय, तर त्यावेळेला त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जेव्हा तुम्ही पैसे खात होता त्यावेळेला गरीब गोरगरिबाला लुटताना तुम्हाला कुठला धर्म आठवला नव्हता का, असं म्हणत त्यांनी थेट हसन मुश्रीफ यांना चांगलंच सुनावलेलं आपल्याला पाहायला भेटतंय. आणि त्यामुळं कुठंतरी आपण एका विशिष्ट भागातून येतोय आणि धर्मातून येतोय त्यामुळं टार्गेट केलं जात आहे हे कुठंतरी म्हणणं चुकीचं असल्याचं स्पष्ट मत जे आहे ते किरीट सोमय्या यांनी मांडलेलं आहे. कायद्यानुसार कारवाई होती, 1,500 कोटींचं कॉन्ट्रॅक्ट एका छोट्या कंपनीला कशा पद्धतीनं दिलं जातं आहे ह्याबाबतचे सगळे पुरावे वगैरे हे आता ईडीच्या पुढ्यात आहेत आणि त्यानुसारच ही सगळी तपास कारवाई चालू आहे. त्यामुळं कुठंतरी हसन मुश्रीफ यांच्या अडचणी झाल्यात का हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण त्या पूर्वीच्या काळात हसन मुश्रीफ यांच्यावरती ज्यावेळेला ईडीच्या धाडी पडल्या होत्या त्यावेळेला देखील त्यांनी आपली बाजू रोखठोकपणे मांडली होती आणि त्यावेळेला तर ते मंत्री देखील होते. पण आता सरकार बदललेलं आहे, राज्यात फडणवीस शिंदेचं सरकार आलेलं आहे आणि सत्तांतरानंतरनं ईडीची पहिल्यांदाच ही जी धाड आहे ती एका राष्ट्रवादीच्या नेत्यावरती पडली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आता ह्या सगळ्यामध्ये काय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण तुर्तास तरी किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांना ललकारलेलं आपल्याला पाहायला भेटलंय आणि त्यांना म्हटलेलं आहे आता मी पुन्हा एकदा कोल्हापूरला येणार आहे, हिंमत असेल तर अडवून दाखवा, असं ओपन चॅलेंजच कुठंतरी किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांना केलेलं आहे. त्यामुळं आता मुश्रीफजी हे काय करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. हे जे सगळं वृत्त होतं हे TV9 च्या माध्यमातून आपल्याला मिळालं होतं. तुर्तास आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.